उत्तरेने देतात. जिल्ह्याचा जो एक भाग आहे त्याच्याबद्दल म्हणायचं काहीच नाही. तुमच्या मनात काही असलं तरी मी फक्त तुम्ही सांगितलंय का पुढे सांगेल. आता माझ्यानंतर बोलायची संधी तुम्हाला नाही, त्यामुळे आता या सभेत तरी सांगता येणार नाही. राहिलं सांगितलं तर तुम्ही शनी शिंगणापूर आणि शिर्डी सांगितलं ते सुद्धा माणसं उचलून तिकडे दर्शनाला गेले. जिल्ह्यामध्ये जेव्हा केव्हा भारतीय जनता पार्टीचं राज्यात देशात सरकार येतं पण एवढे मोठे शीर्ष नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आहे. राजनाथ सिंग येऊन गेले आणि बैशाह आले, त्याच्यानंतर आता पंतप्रधान येत आहेत, ओम बिर्ला येऊन गेले आणि एक नव्हे ते 8 कार्यक्रम नावं मी सांगू शकतो. म्हणजे विरोधी पक्ष असताना अमित भाई शहांचा दौरा झाला सहकार परिषदेच्या माध्यमातून, महसूल परिषद झाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उत्तरेतच आले, पशुधन एक्सपो झाला त्यावेळेस तो देखील उत्तरेतच झाला, ओम बिर्ला साहेब आले तो देखील उत्तरेतच झाला, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन ते बी उत्तरेतच झालं, देशाच्या राष्ट्रपती आल्या त्या देखील उत्तरेतच आल्या आणि म्हणून शासन आपल्या दारी मुख्यमंत्री देखील उत्तरेतच आले आणि आता पंतप्रधान देखील उत्तरेने येत आहेत. जिल्ह्याचा जो एक भाग आहे त्याच्याबद्दल म्हणायचं काहीच नाही. तुमच्या मनात काही असलं तरी मी फक्त तुम्ही सांगितलंय का पुढे सांगेल. आता माझ्यानंतर बोलायची संधी तुम्हाला नाही, त्यामुळे आता या सभेत तरी सांगता येणार नाही. त्यामुळे फक्त कोहिनूर मंगल कार्यालय फक्त नियोजनाचीच बैठक होते आणि आम्हाला सगळ्याला उचलून वरड तिकडे जावं लागतं. त्यामुळे आमच्या दक्षिणेमधले लोकांचे बरेच यायला जायला हाल होत आहेत. राहिलं सांगितलं तर तुम्ही शनी शिंगणापूर आणि शिर्डी सांगितलं ते सुद्धा माणसं उचलून तिकडे दर्शनाला गेले. कधीतरी सिद्धटेक